आज अगदी ढाब्यावर मिळतो तसाच मस्त चमचमीत मसूर बनवणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे चवीला अगदी मस्त आहे चला फटा पन, तर फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी मसूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते साधारण दोन वाटे मी घेतलेले आहेत आणि चार मोठे कांदे घेतलेले आहेत दोन वाटी मसूर तर मी चार कांदे घेतलेले आहेत कांदे जितके बारीक कापता येतील तितके बारीक कापून घ्यायचे तेल गरम करायचं तेल गरम झालं की त्यात घालायचा एक चमचा जिरं जिरं छान तडतडलं की त्यात घालायचा कांदा गॅस वाढून वाढवून घ्यायचा आणि हा कांदा परतून घ्यायचा याला डार्क कलर येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा परतायला आपल्याला भरपूर वेळ लागेल कारण कांदा कांद्याचे प्रमाण हे जास्त आहे तर इथे मी पाच एक मिनिट कांदा परतलेला आहे हलकासा गुलाबी रंगावर आलेला आहे आता आपण यात घालायची हिरवी मिरची तर दोन हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे मिरची घातल्यानंतर परत कांदा परतून घ्यायचा गॅस ग्यास वाढवूनच ठेवायची नंतर त्यात घातलं मी थोडासा खायचा सोडा तर त्या ढाब्यावर मसूर बनवतात तेव्हा ते, ते भरपूर प्रमाणात बनवतात त्यामुळे ते खायचा सोडा वापरतात आपण नाही वापरला तरीही चालेल मी अगदी थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे आणि कांद्याला तुम्ही बघू शकता हलकासा पिवळा रंग या आलेला आहे सोडा घातल्यामुळे तर कांदा अजून आपण एक दोन तीन मिनिटे परत परतून घेऊया नंतर त्यात घातलं आहे आलं आणि लसूण तर आलं लसूण मी थोडंसं कुटून घेतलेलं आहे ते मी वापरलं आहे पेस्ट वापरली नाही तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता तर कांद्याला मस्त रंग आलेला आहे छान डार्क रंगामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे साधारण आठ ते दहा मिनिट मला वेळ लागला कांदा परतायला नंतर त्यात घालायची लाल मिरच पावडर आणि थोडीशी हळद घालायची परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात अर्धा छोटा चमचा धणे पावडर अर्धा छोटा चमचा जिरे पावडर एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि परत हे मिक्स करून घ्यायचं थोडंसं त्यात पाणी घालायचं म्हणजे आपला मसाला हा व्यवस्थित परतला जाणार तर एक ते दीड मिनिट आपण हा मसाला परतून घेऊया मसाला व्यवस्थित परतल्यानंतर पर त्यात आपण घालायचं मसूर जे मसूर आपण रात्रभर भिजत ठेवले ते मसूर घालायचे मसूर मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि दोन ते ती तीन मिनिट मसूर आपण मसाल्यातच शिजवून घ्यायचा लगेच त्यात पाणी घालायचं आणि दोन ते ती तीन मिनिट आपण शिजून घेऊया दोन ते ती तीन मिनिट शिजल्यानंतर आपण त्यात घालायचं पाणी तर पाणी मी गरम घेतलेलं आहे गरम पाणी घालायचं पाणी थोडं जास्त घालायचं कारण मसूर शिजायला थोडा वेळ लागतो पाणी घालून एकदा हलवून घ्यायचं थोडं नंतर त्यात मीठ घालायचं मीठ अगदी चवीपुरतं तुम्ही तुमच्या गरजेपुरतं घाला परत एकदा फिरून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं गॅस कमी करायची कमी गॅसवर हा मसूर पाच ते सहा मिनिटे आपण शिजवून घेऊया तर पाच ते सहा मिनिटे झालेली आहे आणि मसूर अगदी मौसूर शिजलेला आहे पाण्याचं प्रमाण अजून तुम्ही वाढवू शकता कारण हे गार झाल्यानंतर थंड झाल्यानंतर परत घट्ट येतं त्यामुळे थोडं पाणी जर अजून तुम्ही वाढवलं तरी चालेल कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं अगदी मऊसूत शिजलेलं आहे तर आता हे मसूर आपण बाजूला ठेवूया आणि बनवूया एक तडका तर छोट्या पॅनमध्ये ते तेल गरम केलंय त्यात आहे थोडंसं जिरं नंतर त्यात घालायचं लसूण कारण या लसणाची चव खूप मस्त लागते लसणाला हलकासा डार्क रंग येऊ द्यायचा नंतर त्यात घालायची थोडीशी कोथिंबीर थोडी कश्मीरी लाल मिरच घालायची आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या कुठल्याही ज्या असतील घरात त्या आणि हा तडका मिक्स करून घ्यायचा गॅस कमी ठेवायची कमी गॅसवर करायचा आता हा तडका आपण घालायचा मसूरमध्ये आणि या तडकेने आपल्या मसूरला खूप मस्त चव येते एकदा मिक्स करून घ्यायचं आपण जे लसूण घातलं त्या लसणाची टेस्ट खूप छान लागते तर इथे मस्त आपलं चमचमीत अगदी ढाब्यावर मिळतो तसा मसूर तयार झालेला आहे तर आता हा खायचा कशासोबत तर बटर रोटी नान कुलचा तुम्ही हे खाऊ शकता किंवा बटरमध्ये पाव मस्त भाजायचा आणि खायचं मस्त लागतं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा अशाच नवनवीन आणि जमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी धन्यवाद